गेल्या काही दिवसांपासून शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिलांचा एक गट मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने शहर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. महिलांचा प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा प्रवेश कधी होणार अशी चर्चा रंगली होती. दिलीप कोल्हे हे लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा देखील शहरात होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता पसरली होती. कारण दिलीप कोल्हे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला तर ते पक्षाला परवडणारे नाही. दिलीप कोल्हे यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू असताना मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून दिलीप कोल्हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून ते राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाहीत. दिलीप कोल्हे हे माझ्यासह राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. मी त्यांच्याशी बोललो असून त्यांना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे घेऊन जाऊ. शरद पवार यांच्यासोबत दिलीप कोल्हे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत असे भारत जाधव म्हणाले. दरम्यान आता दिलीप कोल्हे राष्ट्रवादीचे घड्याळ काढून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतात की राष्ट्रवादीतच राहणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही महिलांनी 4 दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावरून आता राष्ट्रवादी जागी झाली आहे. अन्य काही कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची कुणकुण लागताच पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी त्या कार्यकर्त्यांना सांगलीला बोलावून घेतले आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घालून दिली. जयंत पाटील यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या नाराज कार्यकर्त्यांचा शिंदे गटातील प्रवेश थांबला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला आता कुणकुण लागली आहे. त्यांच्याच पक्षातील कोणीतरी बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करावा असा संदेश देत कार्यकर्त्यांची मनधरणी करत आहेत. यावर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून आमच्याच पक्षातील कोणीतरी आमच्या कार्यकर्त्यांना अन्य पक्षात जाण्यासाठी परावृत्त करत असेल तर माहिती घेऊन पक्षश्रेष्ठींना सांगून त्यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. दिलीप भाऊ कोल्हे हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्या कानावर आलं होतं की दिलीप भाऊ पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि मला खात्री वाटली की पक्ष सोडण्याच्या विचारात ते नाही आहेत. त्यांचं थोडंसं काही गोष्टी आहेत ते थोडंसं नाराज आहेत पक्षावर, माझ्यावर असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांवर असतील, ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि दिलीप भाऊ हे समंजस आहेत आणि विशेष म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांना अतिशय मानणारे आहेत. त्यांचं घरचं संबंध आहे त्यामुळे पवार साहेबांना सोडून ते कधीच जाणार नाही आहेत. नाराजी प्रत्येक पक्षामध्ये असते, चढ उतार होत असते, एकमेकाच्या काहीतरी उणीवा होत असते, ते एकमेकच आम्ही बसून समंजसपणे आम्ही सोडू. पण ह्या स्थितीमध्ये दिलीप भाऊ जाणार नाही. थोड्या दिवसात आम्ही पवारसाहेबांच्याकडे त्यांना नेणार आहोत. पवारसाहेबांच्या समोर त्यांच्या काय अडचणी आहेत ते मांडतील आणि त्यात अडचणी सोडवण्याचा पवारसाहेब प्रयत्न करतील. पण माझं निश्चित खात्री वाटतं की दिलीप भाऊ राष्ट्रवादी पक्ष सोडून कधीच जाणार नाही. ते शेवटपर्यंत राष्ट्रवादी पक्षातच राहतील आणि नितांत प्रेम त्यांचं पवारसाहेबांच्या त्यांच्या पवार कुटुंबियावर असल्यामुळे ते पक्षाला सोडून कधीच जाणार नाही असं मला खात्री वाटतं. तर निश्चित ह्या बाबतीत मी चौकशी करेन आणि चौकशीअंती जर कुणी असेल पक्षातलाच व्यक्ती जर त्यांना पाठवण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर आमच्या ज्येष्ठांच्या कानावर ठेवून त्यांच्यावर पक्षशिस्तीचं कारवाई आम्ही करू.